सहा महिन्याचे आत माल सुधारगराची इमेज बदलू असं आम्ही सर्व ऑफिसर्सने आमचे कर्मचारी मिळून हा निश्चित केलेला आहे. महिला बाल विकास अंतर्गत हे आश्रम येतात, या संदर्भात तुमचे काही निर्देश असणार आहेत? ना, अतिशय दुर्दैवी घटना आहे. आमच्या सर्वांसाठी या घटनातून पुढे काय करायचं असा एक प्रश्न उभा राहिला. आम्ही सकाळी सर्व ऑफिसर्स बरोबर मीटिंग झाली, नंतर ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे ऑफिसर्स आहेत त्यांच्याबरोबर पण झूम झाली. त्यामधून दोन तीन गोष्टी आम्ही नक्की केल्या आहे. एक तर ते पूर्वी जे सिक्युरिटी गार्ड तिथे इंडिविज्युअल प्रायव्हेट कंपनी जे असतात त्यांचे एजी आता मी महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी कॉर्पोरेशन त्यांचे सर्टिफाईड गार्ड घेणार आहे. ते 10 दिवसांमध्ये ते मेट्रोमध्ये पूर्वी सुरू करू, नंतर सर्व ठिकाणी करू. त्याशिवाय आमचे जे सिनियर IAS ऑफिसर आहे विमला अय्यंगर मॅडम, त्यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमलेली आहे. ती कमिटी 30 दिवसाच्या आत आपली रिपोर्ट देईल. त्यामध्ये हा घटनाची चौकशी केली जाईल. त्याशिवाय पुढे काय प्रिकॉशन घ्यायच्या, सिक्युरिटीसाठी काय प्रिकॉशन घ्यायच्या, इन्फ्रास्ट्रक्चरसाठी काय प्रिकॉशन घ्यायच्या, ते सर्व पूर्ण महाराष्ट्राचे जिथे बाल सुधारगृह आहेत तिथे व्हिजिट करून हा एक रिपोर्ट 1 महिन्याच्या आत येईल. आमच्या मनामध्ये असं आहे की आम्ही सर्व बाल सुधारगृहामध्ये कायम काय स्किल सेंटर सुरू करू. त्यामुळे ते मुला मुलीचे मनामध्ये इथून पुढे काय असा जे प्रश्न उभा राहता ते प्रश्न ते कायम काय त्यांचे सेल्फ एम्प्लॉयमेंटच्या इन्कमच्या साधन उत्पन्न होईल. मेडिकलची फॅसिलिटीज करून घेऊ. त्यांचे आम्ही काउन्सिलिंगसाठी संपर्क करून NGO ने त्याच्यामध्ये समावेत घेऊ. आणि त्याशिवाय त्याच्या ते जेल सरिखा वाटू नये म्हणून तिथे त्यांचे काय स्वतःचे काय पार्टिसिपेशन करून काय प्रोग्राम अजून काय तिथे करू शकतो ते आमचा सर्व प्रयत्न राहील. 6 महिन्याचे आत बाल सुधारगृहाची इमेज बदलू असं आम्ही सर्व ऑफिसर्सने आमच्या कर्मचाऱ्यांनी मिळून आज निश्चित केलेला आहे.